पहिले षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर केवणी दिवे संघाचा ट्वेल्थ मॅन आपण या प्रणय आणि कौशल्य ही सलामीची जोडे आपल्याला पाहायला मिळते पहिलाच बॉल अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला परंतु एकदा मिळते धनेश आले गोलंदाजी मार्कवर राईट आम ओव्हर द विकेट यावी आखूड टप्प्याचा बॉल होता अतिशय चांगला परंतु रक्षक चुकी करताना दिसले आणि पुन्हा एकदा एक, दा, एक दावा ये ये तरे ल, धावा आता मिळेल बॅटवरती बॉल येत नाही तरी देखील धावा बनल्या जातात दोन धावा धावफलकावरती ते लागल्यात निश्चितच दोन षटकांचा सामना म्हटलं तर पंचवीस पर्यंत पोहोचण्याचा जरूर मानस असो प्रत्येक संघाचा धनेशचा हा बॉल पडल्यानंतर भरपूर चांगला आजच्या बाजूने झफकन वळला शार्प इनकटर ज्याला म्हणतात तशा प्रकारे आपल्याला हा चेंडू पाहायला मिळाला आलाय अजून एक चांगला चेंडू बॅक टू बॅक निर्धाव बॉलच्या लाईन मध्ये येत नाहीयेत शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळेच मिडलिंग होत नाहीयेत चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा यावी शफल क्रॉस झालेत ऑन साईडला लाँग लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहेत थोडीशी स्लीप झाले चांगला प्रयत्न पाहायला मिळाला दोन धावा त्या ठिकाणी कम्प्लीट होत आहेत धावसंख्या दोनच्या मदतीने आता पुढे सरकत असताना फलकावर चार धावा आपल्याला पाहायला मिळतात ओव्हर द विकेट पुन्हा एकदा इथे शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न हाही एक डॉट बॉल आलाय काल कौशल्य खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी दाखवली होती परंतु इथे कुठेतरी निर्णय चुकीचा मला आहे कारण कौशल्य स्ट्राईक इंडिया जास्त काल असायला हवी होती परंतु तसं घडले नाहीये धावसंख्या चार पहिल्या षटकाचा केली इथे समाप्त झालाय दुसऱ्या ओव्हर साठी गोलंदाज करण आलाय लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय राऊंड द विकेट ना कौशल्य अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आता धावा येत भरपूर वेगाने बनवाव्या वे लागतील पहिला बॉल डॉट आलाय करनं देखील खूप चांगली आता सुरुवात केली आपल्या षटकाला वन्स अगेन राऊंड विकेट अजून एक चांगला चेंडू मुवमेंट टर्न भरपूर चांगला मिळतोय करनला फ्लायटेड बॉल जात आहेत पाऊन्स देखील मिळतो टर्न देखील मिळतो आणि त्यामुळं फलंदाजाला तितकंसं सोपं राहिलं नाहीये सध्या तरी मिडलिंग करणं बॅक टू बॅक दोन निर्धावा आता आल्या आहेत करणच्या माध्यमातून चार धाबा फक्त आणि फक्त पाहायला मिळत आहेत भादवड वर्सेस मानकुली जी लढत होईल ज्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर मानकुली टीमनं बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे लगेच भादवट संघाला विनंती असेल आपण सज्ज राहायचं आहे मॅच संपताच आपण मैदानाच्या आतमध्ये यावी फटका चांगला आहे बॉल हवेमध्ये क्षेत्रक्षक जज करतायत वाईट डिश लॉंग ऑफ आणि झेल स्वीकारली जाते फलंदाज बाद होईल कौशल फक्त दाव संख्या आपण पाहिली तर फलकावरती स्थिर आहे चार धावा एक सुद्धा दाव खर्च केली नाहीये करणने सेमीफायनलमध्ये खाल करणवरती अक्षरशः षटकारांचा पाऊस पडला होता आणि नि, ती छेल भरपूर महागात पडली होती सरोलीपाडा टीमच्या त्या फलंदाजाची आणि निश्चितच त्या छेल ती कॅश नव्हती तर मॅच सोडली होत अशी चर्चा मात्र प्रेक्षकांमध्ये भरपूर रंगताना आपण पाहिली होती कालच्या दिवसभरामध्ये पहिले मेडन षटक पाहायला मिळेल का यावी मात्र चांगला फटका आलाय धावा देखील चांगल्या मिळतील बॉल निघून गेला बाउंड्रीलाईनच्या बाहेर सहा धावेचा हा षटकार चार निर्धाव आले होते एक विकेट मिळाली होती चर्चा ही चालू होती की आता पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये परंतु एक षटकार खेचलाय करंच्या अगेन्स्ट बॅट्समन प्रणयनं आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या दहा दाबा आपल्याला पाहायला मिळतात बॉल प्रोव्हाइड करा मॅच बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय शेवटचा अंतिम चेंडू या सामन्यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत यावेळी मात्र चांगला चेंडू मग अशा बॉलवरती लेंथ थोडीशी मागे टाकली आणि त्या गोष्टीचा फायदा उचलला इथे पुन्हा एकदा पुढच्या लेंथवरती बॉल टाकला आणि पुन्हा एकदा एक डॉट पाहायला मिळाला चला लगेचच या ठिकाणी फिल्डिंग सजवायची आहे टीम आलिमगर जिंकण्यासाठी फक्त अकरा दावेची गरज अकरा धावसंख्येचं फक्त लक्ष असेल बारा चेंडूंमध्ये मला वाटतं निच्चांक या स्पर्धेमधील सर्वात कमी स्कोर पाहायला मिळतो आहे आलिमगरच्या नावावरती आपल्याला अकराचं टार्गेट बारा शेडून मध्ये आता वाचवण्यासाठी विकेट घ्याव्या लागतील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी विनय आणि प्रसाद तर गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवर दीप चला गेम प्ले करा प्लीज फास्ट केला थोडस अलिमगर टीम, भी भी टीम दरी दरी शेंग दरी शेंग चला थोडस स्पीडअप करा प्लीज अलिमगर टीम विनंती असेल खूप जास्त वेळ घेतली जाते अकराचं टार्गेट डीप आलंय राईट आर्म ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल अतिशय चांगला लेंथवरचा भरपूर चांगला मुवमेंट देखील पाहायला मिळाला आउट स्विंगर पाहायला मिळाला आणि दोन धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या दे ठिकाणी डीपमधनं जवळपास मिडविकेटपर्यंत येऊन आपल्याला पाहायला मिळालं खरं तर अशा फिल्डिंगची आता गरज आहे कारण धावा खूप कमी आहेत तुमच्याकडे वाचवण्यासाठी विकेट मिळवावे लागतील डॉट बॉल टाकावे लागतील तर मात्र संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल परंतु पहिल्याच बॉलवरती दोन दावा आल्यात विनयच्या बॅटमधन या दोन दावा आपल्याला पाहायला मिळाल्या पुन्हा <laughs> एकदा गोलंदाज यार राईटम द विकेट यावेळी मात्र मी स्ट्रॅमिंग स्ट्रोक झेलची शक्यता फलंदाज बात अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल पहिला विकेट या इथे बाद झालाय गोलंदाज दीप आता इथे सफलता मिळून देतो आणि निश्चितच विनय आता परत परतो निश्चित असताना मैदान सोडून दोन धावा फक्त इथे बनवता आल्या बॅट्समन विनयला नवीन फलंदाज करत चाललाय मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन करण मैदानाच्या आतमध्ये एंटर दीप पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती राईट विकेट यावेळी ते मात्र झेल ड्रॉप झाले संधी होती जरूर परंतु धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय दोन झटके लागतात आणि मॅच मध्ये आता संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल ज्या गोष्टीची गरज होती निश्चितच विकेट पाहिजे होते ते विकेट आता मिळालेत आणि निश्चितच आता संघर्ष आपल्याला जरूर पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये लगेचच फलंदाज पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये बघा भादवड विपक्ष मानकोली जी लढत होणार आहे ती फक्त एक एक षटका षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या नवीन फलंदाज संकेत आलाय करण कुठेतरी डिफेन्स करण्याचा प्रयत्न करत होता खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला हलकासा स्पर्श देखील केला होता बॅटला एसटी रक्षकांना चुकी केली मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला याही वेळी एक चेंडू गुड बॉलिंग गुड कम बॅक ज्या गोलंदाजीची गरज होती ती आता गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज दीप दीपू नम ओवर द विकेट अजून एक चांगला चेंडू वॉड बॉलिंग फांटास्टिक क्लास आपल्याला पाहायला मिळतो दीप काढणं मुवमेंट खूप चांगली पडल्यानंतर बॉल हलकासा बाहेर देखील निघतो आणि निश्चितच या सामन्यामध्ये आता कमबॅक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय फक्त दोन दावा स्कोर कार्डवरती लागल्यात आणि निश्चित अजूनही नऊ दहावीची गरज असेल येणाऱ्या सात चेंडूंमध्ये सात चेंडू नऊची गरज संकेत आतापर्यंत दोन निर्धाव खेळलाय या वी बॉल सोडून दिला आणि निश्चितच हा देखील डॉट बॉल आला काय गोलंदाजी केली लाजवाब वॉड बॉलिंग शेवटचा अंतिम षटक आणि जिंकण्यासाठी नऊ दावेची गरज सहा चेंडू ची गरज चला क्षेत्रक्षण लगेच सजून घ्या सलग तीन चेंडू निर्धाव त्या ठिकाणी खेळताना आपण पाहिला बॅट्समन संकेतला चेतन आलाय गोलंदाजी मार्कवर शेवटचे सहा चेंडू जिंकण्यासाठी नऊ दावेची करत राईट आम राऊंड द विकेट पहिलाच बॉल अतिशय चांगला चेंडू गुड बॉलिंग संघर्ष आपल्याला आता पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं वाटलं होतं की अकरा धावा फक्त आता चेस करायच्या आहेत की इझिली त्या चेस डाऊन केल्या जातील परंतु पहा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे यावेळेचा हा चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा इथे अधिक बाउंस आपल्याला पाहायला मिळाला एक्स्ट्राची धाव आता जोडली जाईल स्कोर कार्ड वरती आणि एका दहावीच्या मदतीने संघाची धाव संख्या तीन धावा जिंकण्यासाठी आठ दहावीची गरज यावी पंचांचा नो बॉलचा इशारा कारण अगोदरच वन फॉर दी ओव्हर एक शॉट अगोदर टाकला होता त्यानंतर लगेचच पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि नो बॉल आलाय आणि अजून एक एक्स्ट्राची जोडले गेले संघाची धावसंख्या पाहिली तर चार दबा पाहायला मिळतात आणि अजून एक चांगला चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी चार चेंडू आता सात ची गरज काय गोलंदाजी होते अतिशय चांगल्या दर्जाची उच्च कोटीचा क्रिकेट आता अलीमगर संघ इथे दाखवत असताना लो स्कोरिंग वरती अजून एक चांगला चेंडू अजून एक निर्धाव अजून एक निर्धाव आलाय काय गोलंदाजी केले वॉड बॉलिंग तीन चेंडू आणि ची गरज बारा चेंडूंमध्ये अकरा बनवायच्या होत्या तीन चेंडू आणि सात धावेची गरज गोलंदाज पुन्हा एकदा तर एकच धाव मिळते आणि निश्चितच पूर्णपणे दबावामध्ये आपल्याला पाहायला मिळते जवळपास बॉल टू रन धावांपेक्षा बॉल अगदी पाहिलं तर जास्त होते तरी देखील अशी परिस्थिती आता इथे निर्माण झाली आहे टीम केवनी देवीच्या अगेन्स्ट कारण आता फक्त चेंडू शिल्लक आहेत दोन आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे सहा भूतकाळामध्ये काय घडलंय आता त्या गोष्टी विसरून आता पुढे काय करायचंय येणाऱ्या दोन बॉलवरती हे संकेतला निश्चितच जरूर ठाऊक असायला हवं कारण दोन मध्ये आता एक षटकार ठोकायचा आहे परंतु गोलंदाजी ज्या अंदाजानं दाखवली चेतननं खरोखरच कॉन्फिडंट आत्मविश्वास हा भरपूर चांगला त्याच्या मनामध्ये जरूर निर्माण झाला असावा दोन चेंडू सहा धावेची गरज यावेळेचा हा बॉल इथे एसटी चुकी केले धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज धावबा होतोय आता शेवटचा एक चेंडवाणी जिंकण्यासाठी साधा धावीची गरज वॉड मॅच काय सामना रंगलाय अकरा धावा आता इथे वाचवत असताना एक संघर्ष काय असतो क्रिकेटमधला तो आपल्याला पाहायला मिळाला एक चेंडू आणि सहा दावेची गरज खराब क्रिकेट पाहायला मिळाला खेळणी दिवे संघाचा परंतु काय लाजवाब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला खरोखर अलिमगर संघाच्या गोलंदाजांनी प्रभावित केलं एक बॉल मध्ये ची गरज राईट राऊंड द विकेट यावेचा बॉल उडवलाय आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार अकरा चेंडू जवळ निर्धाव टाकले परंतु बारावा चेंडू अतिशय चांगला हिट पाहायला मिळाला आणि बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी खूप कठीण परिस्थिती आली होती या ठिकाणी खरोखरच अकरा चेंडूंमध्ये फक्त पाच धावा बनवल्या होत्या आणि शेवटच्या एक बॉलवरती सहा धाव्यांची गरज असताना षटकार ठोकलाय बॅट्समन प्रसादनं